दरम्यान जोगेश्वरी पूर्वमध्ये ठाकरेंचे आणि शिंदेचे शिवसैनिक मध्यरात्री आमने-सामने आलेले. या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या 3 जणांवर आता गुन्हा दाखल झालाय. खासदार रवींद्र वायकरांच्या मुलीचा पाठलाग केल्याप्रकरणी ठाकरेंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला. तर ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते शिंदे यांच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्याच्या अंगावर गेल्याप्रकरणी 4 ते 5 जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. दरम्यान शिंदेच्या शिवसेनेकडनं मतदारांना आकर्षित करण्यासाठी महिलांना वस्तूंचं वाटप होत असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केलाय. दुसरीकडे ठाकरेंच्या पक्षातल्या शिवसैनिकांनी शिंदेच्या शिवसेनेच्या महिला शिवसैनिकांना मारहाण केल्याचा देखील आरोप करण्यात आला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.